अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या गायकवाड जळगाव या गावाला पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नाही शालेय विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर चिखलातून पायवाट काढून कसरत करावी लागते चिखलानं भरलेल्या कणवेशा शाळेत जावं लागतं चिखलातून जाताना पायी चालणारे तर सोराच परंतु गाडीवाल्यांना देखील कसरत करून गाड्या चालवायला लागतात अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून चालताना चिखलात पडल्यानं शाळेत देखील जात नाहीत शाळेचे शिक्षक देखील या रस्त्याने येण्यासाठी कसरत करतात परंतु रस्ता येण्या जाण्या योग्य नसल्याने शिक्षक देखील शाळेत येण्यास दुर्लक्ष करतात अनेक वयोवृद्ध आणि शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून जाताना चिखलात पडलेले आहेत लोकप्रतिनिधी मात्र झोपेचं सोंग घेत असल्यानेच रस्त्याचे तीन तेरा वाजलेत मसोबा वस्तीवर येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढून शाळेला यावं लागतं या रस्त्यांविषयी नवनाथ केसभट सोन्या बापू जाधव अंबादास महाराज यांनी देखील मुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आमदार यांना पत्रव्यवहार अनेक दिवसांपासून केलेला असून यामध्ये दे देखील रस्त्याचं काम होत नाही हे दुर्भाग्यच माझे नाव भुकेले जे मध्ये शिकत आहे मला पाय तीन किलोमीटर जायचं आहे तरी रस्ताच नाही सारा चुकुल तोडे जावं लागत तर माझी एवढीच विनंती हा रस्ता झाला पाहिजे कारण इथून तीन किलोमीटर जायचं म्हणजे खूप अवघड रस्ता आहे हा कारण चिकलात पाय फसले किंवा पडलो आम्ही मागच जावा लागत आमच्या शाळाची बुडवणूक होती कोणत्याही सदृढ समाजासाठी दळणवळणाच्या सुविधा महत्वाच्या असतात दळणवळण सुविधा ह्या प्रत्येक सवय समाजासाठी रक्तवाहिण्याचं काम करतात परंतु शाळेत जाण्यासाठी मुलांना या ठिकाणी या वस्तीवरून गायकवाड जळगावपर्यंत तीन किलोमीटर पायी जावं लागत आहे आणि हे जात असताना चिखलाचा रस्ता आहे आणि चिखलातून जाताना मुलं खाली पडतात त्यांना दुखापत होते त्यामुळे शाळेत शाळेपासून ते वंचित राहतात त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा येताना या ठिकाणी चिखलात आपडतात चिखलात आपडल्यामुळे शिक्षक दोन महिने रजा आहे त्यामुळे मुलांना शिक्षक या ठिकाणी शिक्षण उपलब्ध होऊ शकत नाही त्याचप्रमाणे आपल्या इथं ज्या वस्तीवरील शेतकरी आहेत हे शेतकरी गावात जाताना किराणा सामान आणताना किंवा त्यांना बाजारसाठी जाताना सुद्धा चिखलातून जावं लागत आहे ते त्यांना दुखापत होते त्यामुळे शेतीचे काम सुद्धा व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे हा रस्ता होणं खूप महत्वाचं आहे आणि हे रस्त्या रस्ता होण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहेत परंतु त्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा आपण निवेदन दिलेले आहेत मंत्रालयात जाऊन त्यांच्या कार्यालयासमोर निवेदन दिलेले आहेत परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ एकनाथराव शिंदे साहेब यांना सुद्धा यांच्या कार्यालयात सुद्धा आपण निवेदन दिलेले आहेत आणि हे निवेदन देऊन सुद्धा या रस्त्याची दखल घेतले गेले नाही परिणामी या ठिकाणी शेतकरी शेतकरी बांधवांसाठी हा रस्ता किती महत्वाचा आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चिखला चिखलामुळं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचे हाल होत आहे आणि हा रस्ता जर तात्काळ झाला नाही तर या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी रस्ता अडवून या ठिकाणी आमोरून उपोषणाला बसणार आहे त्यामुळे सर्वांना कळकळ मायबाप शासनाला कळकळीची विनंती आहे की हा रस्ता तात्काळ मंजूर करून तात्काळ याच्यावर कार्यवाही करण्यात का यावी वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव